पण त्यांचा आग्रह असल्यामुळे त्यांनी सीट लढवली, आम्ही समर्थन दिलं, पण त्या ठिकाणी ती जागा काही निवडून येऊ शकली नाही, त्याचं निश्चित आम्हाला दुःख आहे. पण तरी देखील अमरावतीमध्ये आम्हाला अपेक्षित मतं काही मिळालेली नाहीत, थोडी मतं आम्हाला त्या ठिकाणी कमी पडली आहेत. त्या ठिकाणी सत्यजित तांबे यांचं अभिनंदन करेन की महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन त्यांच्याविरुद्ध त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीने केला, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणे अतिशय भरघोस मतांनी ते निवडून आले. एकूणच या ज्या काही निवडणुका झाल्या त्यात काही गोष्टी आमच्या अपेक्षेप्रमाणे झाल्या तर काही गोष्टी आमच्या अपेक्षेच्या बाहेर झाल्यात किंवा आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे झालेल्या नाहीत. नाही, जे काही बाय इलेक्शन आहेत ते तर विषय होतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आमचे संघटनात्मक विषय देखील अनेक या ठिकाणी होते. एक जो पुढचा आमचा ऍक्शन प्लॅन आहे त्याचा रिव्ह्यू होता. काही मुद्दे जे आम्ही ठरवलेले आहेत, मग लोकसभेच्या संदर्भातले प्रवास असतील, विधानसभेच्या संदर्भातले प्रवास असतील, किंवा जे काही आमचे संघटन खालपर्यंत नेण्याचे विषय असतील, अशा सगळ्या विषयांचा रिव्ह्यू आम्ही केला. आम्ही जे काही कार्यक्रम करतो, मन की बात सारखा कार्यक्रम असेल किंवा आता परीक्षा पे चर्चा सारखा कार्यक्रम असेल, हे कार्यक्रम किती ठिकाणी झाले, त्याचा काय इम्पॅक्ट होता, या संदर्भातली देखील चर्चा झाली. आणि विशेषतः 10 तारखेला आणि 11 तारखेला आमची जी प्रदेश कार्यकारिणी होणार आहे त्या प्रदेश कार्यकारिणीच्या संदर्भात देखील चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली. अमित भाईंचा कार्यक्रम अजून यायचा आहे, पण तो आम्हाला मिळेल असं मला वाटतं. मंत्रिमंडळाच्या त्याची चर्चा इथे होत नाही. मुळात आज ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मला अतिशय आनंद आहे की कोकणची जी शिक्षक मतदारसंघाची सीट आहे ती बऱ्याच कालांतरानंतर भारतीय जनता पार्टी जिंकलेली आहे. आमचे तिथले आता नव्याने निवडून आलेले आमदार जे आहेत म्हात्रे, त्यांचं आता आम्ही स्वागत देखील केलं आहे, त्यांचा सत्कार देखील केला आहे. त्याचवेळी नागपूरची जागा आम्ही जिंकू शकलो नाही. आपल्याला कल्पना असेल की नागपूरची जागा जी आहे ती शिक्षक परिषदेने लढली. मुळात कोकण आणि नागपूर दोन्ही शिक्षक परिषद लढायची, या दोन्ही जागा भारतीय जनता पक्षाला लढू द्याव्यात अशा प्रकारचा आमचा आग्रह होता. पण कोकणामध्ये त्यांनी आग्रह तो आमचा मान्य केला, पण नागपूरची जागा आम्हाला लढू द्या अशा प्रकारचा त्यांचा आग्रह होता. आम्ही त्यावेळी शिक्षक परिषदेला हे सुचवलं होतं की शिक्षक परिषद कदाचित निवडून येऊ शकणार नाही, भारतीय जनता पार्टी लढेल तर भारतीय जनता पार्टी निवडून येऊ शकेल, पण त्यांचा आग्रह असल्यामुळे त्यांनी सीट लढवली, आम्ही समर्थन दिलं, पण त्या ठिकाणी ती जागा काही निवडून येऊ शकली नाही, त्याचं निश्चित आम्हाला दुःख आहे. अमरावतीची जी काही जागा आहे त्याबाबतीत अजून मागे पुढे होत आहे, पण आता तरी आम्ही 2000 मतांनी त्या ठिकाणी मागे आहोत. आणि मला असं वाटतं की फर्स्ट राऊंडमध्ये किंवा पहिल्या प्रिफरन्सवर कोणीच आता त्या ठिकाणी कोटा कम्प्लीट करत नाहीये, त्यामुळे दुसऱ्या प्रिफरन्सची मोजणी त्या ठिकाणी होणार आहे. पण तरी देखील अमरावतीमध्ये आम्हाला अपेक्षित मतं काही मिळालेली नाहीत, थोडी मतं आम्हाला त्या ठिकाणी कमी पडली आहेत, त्यामुळे निश्चित याचा विचार हा पार्टी करेल. आणि विशेषतः तिथे इनव्हॅलिड झालेल्या वोट्सची जी संख्या आहे ती फार मोठी आहे, आणि विशेषतः त्याच्यामध्ये आमच्या उमेदवाराला मिळालेल्या वोट्समध्ये इन्व्हॅलिड वोट्स जास्त आहे, तर याचा देखील एक विचार आम्हाला हा करावा लागेल. मला असं वाटतं मराठवाड्यामध्ये देखील चुरस मोठ्या प्रमाणात चाललेली आहे आणि पार्टी अतिशय चांगल्या प्रकारे मराठवाड्याची सीट लढली, याचा मला संतोष आहे. यासोबत मी या ठिकाणी नाशिक जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सत्यजित तांबे यांचं अभिनंदन करेन की महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन त्यांच्याविरुद्ध त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीने केला, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणे अतिशय भरघोस मतांनी ते निवडून आले, आणि म्हणून त्यांना देखील माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. एकूणच या ज्या काही निवडणुका झाल्या त्यात काही गोष्टी आमच्या अपेक्षेप्रमाणे झाल्यात तर काही गोष्टी आमच्या अपेक्षेच्या बाहेर झाल्यात किंवा आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे झालेल्या नाहीत, त्यामुळे ज्या झाल्या त्याच्यावर आनंद आहे, ज्या झाल्या नाहीत त्या संदर्भात निश्चितपणे आम्ही चिंतन करू.
आणि त्यात काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे ते देखील बघू. ज्या दोन बाय इलेक्शन्स आहेत त्या संदर्भात आमची तयारी आम्ही करतो आहोत आणि मला विश्वास आहे की दोन्ही बाय इलेक्शनमध्ये आम्हाला विजय मिळेल. अजित पवार असं म्हणतात की सत्यजित तांबे विजयी झाल्यानंतर योग्य निर्णय घेतील, याकडे कसं पाहता? नाही, मी याच्याकडे काही बघत नाही, तुम्ही बघत राहा. देखिए, आज जो विधान परिषद के चुनाव हुए इसमें कुछ नतीजे हम लोगों को एक्सपेक्टेड थे उस प्रकार से है, कुछ नहीं भी आ पाए. हमने कोकण की सीट कई वर्षों के बाद हमने उसको जीता है. वहीं नागपुर की सीट हम बीजेपी लड़ाना चाहती थी लेकिन शिक्षक परिषद का आग्रह था कि वो लड़ाए, इसलिए शिक्षक परिषद को हमने दी थी और उनको हमने समर्थन दिया था, वो सीट हम नहीं चुनकर आ पाए. अमरावती की सीट हम बहुत थोड़े वोटों से अभी पीछे हैं और शायद हार जीत जो भी होगी लेकिन वहां पर हमको एक्सपेक्टेड जो वोट थे उतने वोट नहीं मिले, उससे कुछ कम वोट मिले. मराठवाड़ा में हमने अच्छी फाइट दी है और मुझे लगता है वहां काफी अच्छे वोट हमको मिले हैं. नाशिक का जहां तक सवाल है वहां पर एमवीए के तीनों पार्टियां एकत्रित आकर उन्होंने वहां के युवा नेता सत्यजीत तांबे को टारगेट करने का प्रयास किया था लेकिन सत्यजीत तांबे ने बहुत अच्छी लड़ाई दी और बहुत अच्छे वोटों से वो चुनकर आए, इसलिए उनको भी मैं बहुत बहुत बधाई देता हूं. उन्हीं उपचुनाव में जरूर होना चाहिए, आपने जो फैसला लिया था अंधेरी के उपचुनाव में, महाविकास आघाड़ी का कहना है कि पिछले दो चुनाव में बीजेपी ने नहीं किया था इसलिए हम सोचेंगे अभी कल उनके. देखिए, अभी ये उनकी विवेक पर हम लोग छोड़ते हैं. हमको ये लगता है कि अभी चुनाव उन्होंने नहीं करने चाहिए लेकिन अगर वो करते हो तो हम लड़ने के लिए तैयार रहेंगे. थैंक यू.